माननीय संकटमोचक गिरीश भाऊंनी 10 वर्षापूर्वी 7,000 रुपयाचा भाव मागितला होता आणि आता 10 वर्षानंतरही 7,000 भाव देत आहे. म्हणजे ही इथपर्यंत शेतकऱ्यांची टिंगलाटवाडी आहे आणि त्यामुळे निर्णय सरकारने घ्यावा. जर खरोखर प्रामाणिक इच्छा या सरकारची असेल तर या ठिकाणी त्यांनी हा निर्णय घ्यावा की जो योग्य रीतीनं कायदेशीररित्या टिकणारं आरक्षण. मराठा समाजाविषयी किंवा अन्य समाजाविषयी द्वेषाची भावना असण्याचं काही कारण नाही. आपल्या समाजाविषयी आपण अभिमान बाळगला पाहिजे, याबद्दल दुमत नाही आहे. शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी बघायला मिळते. मागच्या वर्षी भाव मिळाला नाही, यंदाही भाव मिळाला नाही. जिनिंग बंद पडलेल्या आहे, 150 पैकी 100 जिनिंग बंद पडल्या कापसामध्ये. खान्देशामधल्या जवळपास 80% जिनिंग आज बंद आहे, प्रेसिंग बंद आहे, सूतगिरणी बंद आहे. कारण कापसाचं फार मोठं संकट समोर उभं आहे. शेतकरी कापसाला भाव मागतो आहे आणि शेतकऱ्याच्या कापसाला आज भाव मिळत नाही. 7,000 रुपये प्रति क्विंटल तरी भाव शेतकऱ्यांना मिळत नाही. अपेक्षा अशी आहे की मागच्या वर्षी 12,000 रुपये प्रति क्विंटलला सुरुवात झाली होती, परंतु आता 7,000 म्हणजे नुकसानीमध्ये जात आहे आणि सरकारकडून याच्यावर अजून हस्तक्षेप होत नाही. सरकारने या संदर्भामध्ये किमान 12,000 रुपये भाव देण्याच्या संदर्भामध्ये 5,000 रुपये प्रति क्विंटल अनुदान तरी दिलं पाहिजे. किंवा शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये कापूस जो आहे तो CCIच्या माध्यमातून 12,000 रुपये प्रति क्विंटलनं खरेदी करण्याच्या संदर्भाने निर्णय तरी घेतला पाहिजे. आदरणीय संकटमोचक गिरीश भाऊंनी 10 वर्षापूर्वी 7,000 रुपयाचा भाव मागितला होता आणि आता 10 वर्षानंतरही 7,000 भाव देत आहे. म्हणजे ही इथपर्यंत शेतकऱ्यांची टिंगलाटवाडी आहे. पण याच्यामध्ये सरकारने निर्णय घ्यावा. हा निर्णय जो आहे तो राज्य सरकारने घ्यायचा आहे. बिहारमध्ये 16% आरक्षण जे आहे ते त्याने वाढवून घेतलेलं आहे आणि त्यामुळे निर्णय सरकारने घ्यावा. जर खरोखर प्रामाणिक इच्छा या सरकारची असेल तर या ठिकाणी त्यांनी हा निर्णय घ्यावा की जो योग्य रीतीनं कायदेशीररित्या टिकणारं आरक्षण हे मराठा समाजाला मिळालं पाहिजे. पण वारंवार मराठा समाजाला असं खेळवत राहणं, त्यांना झुलवत राहणं हे मला वाटतं राजकीय दृष्ट्या सुद्धा काही योग्य नाही आहे. बहु वडेट्टीवारांनी भुजबळांचं समर्थन दिलं होतं मराठा समाज OBC समाजासाठी. मात्र आता भुजबळ हे मराठा समाजाचे विरोधी वक्तव्य करत आहेत म्हणून वडेट्टीवारांनी म्हटलं आहे की माझं छगन भुजबळांना समर्थन नाही. तर दुसरीकडे भुजबळ म्हणतायत की मला कुणीही समर्थन दिलं नाही तर माझ्या पाठीमागे OBC समाज आहे असं म्हटलं. आपण OBC नाही. छगन भुजबळांनी आयुष्यभर OBCचे प्रश्न सातत्यानं मांडले आणि त्यांनी OBCच्या प्रश्नाचं कायमस्वरूपी समर्थन केलेलं आहे. त्यांची भूमिका ही आजची नाही आहे, ते फार जुनी भूमिका आहे. हे सगळं करत असताना मराठा समाजाविषयी किंवा अन्य समाजाविषयी द्वेषाची भावना असण्याचं काही कारण नाही. आपल्या समाजाविषयी आपण अभिमान बाळगला पाहिजे, याबद्दल दुमत नाही आहे. परंतु दुसऱ्या समाजाविषयी दुस्साहस असता कामा नये आणि ही भूमिका राजकारणामध्ये प्रत्येकानं पाळली पाहिजे असं मला वाटतं. सरकारला 24 तारखेची मुदत